Hello.
तीचा भूमंडली जनता आवडता देव अखंडित प्रेम भाव थोड़ा विको दिला तरी चाल तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते जनता आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठावण तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव पंढरीचा देव तुझे पाया किवा अजम रुक्मिणी प्राण संजीवनम परम धाम कैवल्यमेकं त्रियं प्रसन्नमं परमहरति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयंचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण से वंचिते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो चराचरी मस्तक हे पायावलिया वार करी संताचा पता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका डाळ मृदंग श्रोते देखा तय नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरि कथा बोले बोबड्या बोला अज्ञान भरण्या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठला विठला एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग देवचे साधू श्रीमंत श्री जगदवंदे जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणांचा तुकोबारायांना ज्यांना पवित्र म्हणायचे एवढंच नाही तर ज्यांना अखंड भगवंत आवडतो अशांची यादी सांगणारा गोड अभंग आहे विठला विठला जरी अभंगामध्ये कुठला नाम उल्लेख नसला तरी तो शोधण्याचं काम आपण करायचं
पवित्र सोवळी एकतीच भोंडळी चकारात्मक शब्दाने तुकोबाराय म्हणतात जगतामध्ये तीच पवित्र आहेत ती शुद्ध आहेत आणि ती सोवळी आहेत कोण ज्यांना देव आवडतो आणि देवाच्या प्रति ज्यांचा अखंड प्रेम भाव आहे पुन्हा त्यांनाच तुकोबाराय म्हणतात तीच भाग्यवंत सरती पुरती धनवित्ते आणि आशांची माझ्याकडून सेवा घडावी की आशांची आपल्याकडून सेवा घडावी असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे विठ्ठला विठ्ठला समजतो तुकोबाराय म्हणतात पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी या जगतामध्ये या भूमंडळामध्ये पवित्र किंवा शुद्ध तीच कोण जे स्वतः पवित्र आहेत आणि इतरांना पवित्र करतात जे स्वतः शुद्ध आहेत इतरांना शुद्ध करतात स्वतः सोहळे आहेत आणि इतरांना सोहळी करतात एवढंच नाही द्वितीय चरणामध्ये कोण त्याचं उत्तर आहे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव स्वतःला देव आवडतो आणि इतरांनाही देवाची भक्ती करण्याकरता काय करतात उद्बोधन करतात किंवा आवड निर्माण करतात एवढंच नाही तर भगवंताविषयी स्वतःचा प्रेम भाव आहे आणि जगतालाही भगवंताविषयी भक्तीविषयी प्रेम भाव शिकवतात आशांना तुकोबाराय पवित्र सोहळी म्हणतात एवढंच नाही आशांच्या जवळ भगवंताच्या कृपेने धनाला वित्ताला कशाचीच उणीव राहत नाही ना आशांना तुकोबाराय अजून एक पदवी देतात अशी लोक जी देवावर प्रेम करतात ज्या देवाच्या प्रती आपला भाव ठेवतात देवाच्या प्रती आपलं प्रेम लावतात त्यांना तुकोबाराय भाग्यवंत म्हणतात आणि आशांची जे सेवा करतात किंवा आशांची जे सेवा करतात ना त्यांनाही पुन्हा पवित्रता येते तू का म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा कुणाची ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला सालाबाद प्रमाणे गेली दीड तप आपल्या श्री क्षेत्र गव्हाण आणि परिसर शेलघर इतर गावं राहिली नाही लक्षात माझ्या चार पाच गावां मिळून हा गेली दीड तप म्हणजे 18 वर्षातलं हे 6वं पुष्प आपल्या परिसरातील अनेक गुणीजन आणि आमच्या परिचयाचे असलेले रमेश महाराज भगत बाळकृष्ण महाराज भगत सेलगर यांच्याकडून व्हाया व्हाया आणि आपल्या सर्वे सर्व असणारे हरिभक्ती परायण विलासजी महाराज म्हात्रे यांच्याकडून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आहे वास्तविक तुमची माझी ओळख नाही देख नाही ओळख नाही आणि देख नाही आणि अशा आपल्या या कुबेर नगरीत कशा महाराष्ट्रामध्ये सध्या नवी मुंबई महाराज तेजीत आहे त्याच्यामुळे कुबेर नगरीच आहे आणि अशा कुबेर नगरीमध्ये आपण सर्वजण गेली 18 वर्ष कलियुगामध्ये ज्या साधनाची गरज आहे ज्या साधनाच्या द्वारा मनुष्याचं जीवन मंगलमय होतंय आणि जे साधन भगवंताच्या पर्यंत पोहोचवतंय ते साधन आपण अंगीकारलं आहे किती वर्ष 18 वर्ष आणि अखंड या शब्दाचा अर्थ असा आहे की 18 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता या देवीला साक्ष ठेवून आपण सर्वांच्या साक्षीने एवढंच नाही तर पत्रकामध्ये अनेक मान्यवरांची नावं आहेत त्याच्यामध्ये माजी खासदार आपल्या सर्वांचे आवडते लाडके नेते रामशेठ ठाकुरांनी सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत हरिभक्तीपरायण वैकुंठवासी अप्पा माऊली पनवेल यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण बानूबाई खारकोपर मलप्पा आजी तुम्ही यांच्या मार्गदर्शनाने तसेच उत्कृष्ट सर्व संपूर्ण सप्ताहाचं जे मार्गदर्शन करतात ते आमचे दादा विलासदादा म्हात्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाने तसेच ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये होतंय ते हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज पाटणकर आणि या सप्ताहाचं मुहूर्तमेळ किंवा बीज रोपण केलं ते सर्वांचे परिचित असणारे स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण सदानंद गुरुजी किती सप्ते झाले त्यांच्या हाताने किती झाले मला वाटतं ज्यांच्या ठिकाणी सप्ते चालू झाले तर त्यांनाही माहीत नसेल अशा विभूती या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या त्याच्यापैकी या भूमीला पवित्र पदस्पर्श ज्यांचा झालाय ते सदानंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू झाला आणि एवढंच नाही अनेक मान्यवर याच्यामध्ये कलाकार पण भरपूर आहेत महाराज आळंदीकर महाराज आहेत आमचे सर्वांचं नंतर काय सप्ताह किंवा कीर्तन गुंडाळताना अनावधानाने ती नावं राहून जातात त्यापेक्षा अगोदर नावं नंतर काय बोंबोंब करायची ते नंतर
याच्या मध्ये आमच्या आळंदीकर महाराज हरिभक्ती परायण गायक बाबा महाराज एवढंच नाही मृदंग वादक अनंत पंचाळ बरोबर का विनेकरी भास्कर महाराज कोळी हे कीर्तनकार पण आहेत आणि आज माझ्या कीर्तनाला उभे राहायचं धन्यवाद एवढंच नाही अक्षय महाराज पत्रेशकार आणि गजानन महाराज बेलवर बेलपाडा हे अनेक ठिकाणी कुठे आहेत महाराज हा अनेक ठिकाणी यांनी सप्ताह करता योगदान असतं मार्गदर्शन असतं एवढंच नाही तर डोके बाबा नारायणगाव जुन्नर यांची पण उपस्थिती इथं आदरणीय आहे आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे किंवा सूत्रसंचालन करणारे आपले सर्वांचे परिचित विनेकरी बाबा असतील किंवा विलासदादा असतील आता अनेक जणांची नावं घेतली आमच्याकरता आलेले ओवळ्यावरून आमचे परम मित्र सगळ्यात कडेला उभे राहिलेत विलासदादाच्या बाजूला आमच्या नवी मुंबई येथील वारकरी ज्ञानेश्वर वारकरी महामंडळ दिंडी मंडळ करावे याच्यातले बरेचसे सदस्य आहेत आणि यांचा माझा गेली 10-15 वर्षांचा परिचय आहे सरळ सांगितलेलं बरं झाकली मूठ 1.25 लाखाची नंतर कुठून आणला होता कुणी आणला होता याची चर्चा नको या मंडळीचा आणि माझा गेली 15 वर्षापासूनचा परिचय आहे आणि आम्ही एकत्र आळंदी ते पंढरपूर आणि करावे ते आळंदी या ठिकाणी चालत असतो म्हणून त्या ओघाओघाने आपली सेवा विठाला विठाला आता कीर्तनात कुणाचा नाम उल्लेख होणार नाही आणि घेतला तरी मला पुढच्या वर्षी बोलवा न घेतला तरी नका बोलू माझं त्याच्या वाचून काही आडलेलं हल्ली कलियुगामध्ये महाराज नावाला खूप महत्व आलं एखाद्याचं नाव जर चुकून राहिलं तर राहिलंच ज्याचं सौजन्य आहे ना मला वाटतं रमेश दादा कुठे गेले आमचे आहेत का त्यांना म्हटलं होतं धोतर नेसून मला बाळ घालायला या किंवा हार घालायला या ते बिचारे तिकडेच बसले का तिकडेच बसलेत नको महाराज बोलतील त्यांना घरीच सांगितलं होतं धोतर घालून या पण त्या काळ्या पॅन्टवर आले म्हटले मी पहिलंच तुमच्यावर घसरणार आहे काळजी करू नका जरी माझे ते सौजन्य असले तरी मला त्याच्यात राग नाही चला ठीक आहे विनोदचा भाग सोडून द्या आजचा अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय तुम्हाला आम्हाला पवित्र आणि सोहळी या शब्दाच्या द्वारा अभंगाची काय करतात पुढे सुरुवात करतात या जगतामध्ये आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत ना तो माझा भारत देश किंवा भारत भूमीच मुळात पवित्र आहे आहे की नाही आता या ठिकाणी आपण जे सगळेजण आलोत ना तुम्ही ज्ञान ग्रहण करण्याकरता आलात पण ज्ञान ग्रहण करता करता शुद्ध आणि पवित्र होण्याकरता आलात आता सध्या काय आहे वातावरण कसं आहे आळंदीत किंवा पंढरपूरमध्ये जे वातावरण आहे ना तेच आपल्या गव्हाण क्षेत्रामध्ये किंवा गव्हाण गावामध्ये किंवा या शांतादेवीच्या या सभा मंडपात धर्म मंडपात तोच कार्यक्रम आहे ना याच्यात बदल काय आहे आणि मी बोलत नाही बोललो तर प्रमाणाशिवाय बोलणार नाही कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम देव भक्त आणि कोण कोण आहेत आपण इथे सध्या कीर्तना पुरत मर्यादे कोण कोण आहोत आपण तो देव माना अथवा देवी माना एकच आहे आपण आणि आता आपण करतोय काय अभंग ज्यांचा घेतलाय किंवा ज्याच्याकरता गायन करतोय कथा श्रवण करतोय ते भगवंताचं नाम कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता पण त्याचा फायदा काय जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती
नारी का फक्त नर का फक्त नारी असं काही नाही. जे गाती पवित्र ऐकती सागर पवित्र हरिकथा, म्हणजे जे करतोय हे पवित्र आहे का अपवित्र आहे. बरं ठीक आहे, जे करतोय ते पवित्र प्रमाण असेल. बरं जिथं करतोय ती जागा ती भूमी तो देश पवित्र का अपवित्र. कीर्तनाला येणारे आहेत ना हे आजचे पवित्र नाहीत महाराज, युगायुगाचे अनेक जन्मांचे पवित्र आहेत. म्हणून कथा कीर्तन आवडत, सहज आवडत नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि कोणाच्या जबरदस्तीनेही आलेलं नाही. ही मागच्या जन्मातली पुण्यही तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली. बोलत नाही मी का सांगायचंय, पवित्र ते कोळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. भारत देश पवित्र आहे, पावन आहे, पण त्या भारत देशापेक्षा माझा महाराष्ट्र, ज्या ठिकाणी माझ्या माऊलीनी ज्या ठिकाणी माझ्या तुकोबारांनी जन्म घ्यावा आणि त्यानंतर आमचा जन्म व्हावा, आम्ही मा भाग्यवान आहोत. विठ्ठल आव विठ्ठल काहीपेक्षा अशी कितीतरी धेंडी आहेत तर त्यांना अजून कुठं जन्म घेतलाय आणि जन्म घेऊन काय करायचं अजूनपर्यंत त्यांचा न्याय निवाडा झालेला आणि होणारही नाही. पण तुम्हाला हजार सलाम ठोकावं लागतील महाराज, आयुष्य ज्यांनी समुद्राच्या बरोबर की नाही समुद्राच्या ठिकाणी घालून, पण आपल्यासारखे या कुबेर नगरीत भगवंताचा अखंड हरिनाम सप्ताह गेले 18 वर्ष सादर करताय ना, तुमच्या पायावर नतमस्तक आहे. शेतकरी पाण्यावर पीक काढतो, मग तो ऊस असेल द्राक्ष असेल भाजीपाला असेल, तसा आपणच शेतकरी आहात. तुम्ही पण पाण्यावर पिकं काढत नाही, पाण्यातली पिकं काढता. कळलं तर बरोबर, पाण्यातली पिकं काढता आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करता. मला सांगण्याचा हेतू तो आहे. एवढं असून पण आपण ज्या मूळ कारणाकरता इथपर्यंत आलो ना त्याला आपण चुकत नाही, म्हणून तुमच्या चरणावरती नतमस्तक आहे. बाकी काही नाही, का तुम्ही मला पाकिट वाढून द्यावं किंवा पुढच्या वर्षी परत बोलावं याच्या पाठीमागचा काही उद्देश नाही. खरं सांगायला मनुष्याने बापाला पण घाबरू नये, सख्या आईला राग आला तरी म्हणाय की नाही, खरं बोलल्यावर सख्या आईला काय होतो राग येतो. चला, अशा पवित्र देशामध्ये ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर आपला जन्म झालाय आणि आपला जन्म झाल्यानंतर ज्याच्या करता भगवंताने तुम्हाला आम्हाला हे शरीर दिलेलं आहे, 3.5 हाताचा 7-12 दिलाय ना, त्या 7-12 द्वारे काय इथे पीक घ्यायचंय हे ज्याला त्याला स्वातंत्र्य भगवंताने दिलेलं आहे. बरेचसे संप्रदाय आता येताना सहज लोकलमध्ये काय झालं होतं माहितीये का, 2 महिलांचं इतकं जोरात भांडण झालं होतं ना, अख्खी रेल्वे डब्यातली रेल्वे अख्खा डबा डोक्यावर घातला तर लोक ओरडून ओरडून थांबली, पण बिचाऱ्या मागे हटल्या नाही, दोघीच्या दोघी हँग केलं. बरं तो पुरुषांचा डबा होता म्हणून निर्णय नाही, मला वाटतं जर कदाचित महिलांचा डबा असता तर नक्कीच एकमेकीला तोडवली असती आणि एखादीला तरी बाहेर फेकली असती. सगळे पुरुष होते. मला एक म्हणायचंय का, कलियुगामध्ये कुठं काय करावं याचं प्रत्येकाला काय
हे मी सांगत होतो. म्हणजे रेल्वेत काय करायचं? खंडन करायचं. एसटीत हे सांगायचं नव्हतं. स्वातंत्र्य आहे, काहीच झालं नव्हतं. फक्त एकमेकीला एकमेकीचा धक्का लागला होता. एवढी गर्दी असते लोकलमध्ये. नवीन माणूस जर चढला, त्याला जर पनवेलला उतरायचं असेल किंवा खारकोपरला उतरायचं असेल, शेवडला उतरायचं असेल, तर तो नवीन मनुष्य डायरेक्ट पनवेलला जातो का? तर त्याला नवीन गाडीतले लोक उतरून देत नाही. त्याचा काय दोष आहे? काय दोष आहे त्याचा? आणि सकाळी बरोबर आहे, कामावर लेट होतो म्हणून मनुष्य घाई गडबडीत जातो. चला लोकलचं आणि रेल्वेचं काढायचंच नाही. हा धक्काधक्कीत चाललेला आपलं जीवन, पण त्या जीवनामध्ये आपण कशा करता इथपर्यंत आलोय आणि इथे येऊन आपल्याला काय करायचंय? भगवंताने हा साडेतीन हाताचा साधावारा कशा करता दिलाय? त्याद्वारा नेमकं काय पीक घ्यायचंय? कमीत कमी या धर्म मंडपामध्ये बसलेल्या सगळ्यांना ज्ञात आहे. सांगण्याची गरज नाही. पायपा शरीराची आगावा, जया लागे अले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. मला एक सांगायचं, ज्ञानोबरायांची ओवी आहे. आपण सगळेजण गावाला आलेलो आहोत. गावांना नाही, नवी मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर आलोय कुठे? शरीररूपी गावाला आलेलो आहोत. आणि शरीररूपी गावाचा धर्म असा आहे का भगवंताने अवलोकन करून आपल्याला हे मॉडेल दिले. आणि जिथून उत्पन्न झाले ना, त्याचा जर विचार केला तर सगळं अपवित्र अपवित्र अपवित्र, दुर्गंध 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 असं कसं आहे का? सांगायलाच पाहिजे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा. बरोबर की नाही? आलोय कुठून? कुठून आलोय? अजून सांगू खोलात. काय सांगू गर्भेची यातना. बस पुढचं सांगण्याची गरज नाही. पुढचं सांगण्याची गरज नाही. एवढंही करून जोपर्यंत त्या गर्भामधल्या यातना सहन करीपर्यंत आपल्याला सर्वांना, ज्यांनी जन्माला घातलंय ना, त्याचा आठव आहे महाराज. बरोबर की नाही? आठव आहे, आठव आहे. याच त्या टायमाला सोनोग्राफी अलीकडे आली हो, मला वाटतं जमतीम 50 वर्ष झाले. 25-50 पण नसतील, 25-40 वर्ष झाले सोनोग्राफीचा शोध लागला. पण तुकोबारायांनी 16व्या शतकामध्ये सोनोग्राफीचा शोध लावला. कधी? मी बोलत नाही. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, आपण डोक्याकडून आलं की डोकाळं म्हणतो, पायाकडून आल्यानंतर किती जण पायाळ हात वर करा, म्हणजे इथं बाहेर बसवायला तुम्हाला उद्या. त्यांचा पण धंदा आहे सध्या. समज भरू द्या. हिरवा पाय जमिनीतलं धन सापडवायचं न्यायाला. मी बोलत नाही, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके. ज्ञानोबाराय त्याला दुजोर देतात. पायाळाच्या गुणाने किंवा त्या पायाळू असणाऱ्या व्यक्तीच्या मुळे जमिनीतलं धन दिसत असतं. काय करत असतं? दिसत असतं. पण ते त्याला कळायला पाहिजे मी पायाळू आहे म्हणून. पण बाकीचे कुठंतरी एखादा हजारात एखादा पायाळू, बाकीचे आपण सगळे माझ्या सहित डोकाळू. काय? माझ्या सहित डोकाळू. मला तिकडेही जायचं नाही. पण तुकोबारायांनी 16व्या शतकामध्ये शोध लावला. तुकोबारायांच्या टायमाला कोणतं विज्ञान होतं की तुकोबारायांनी त्यावेळेला शोध लावला? मी बोलत नाही, त्यांचं प्रमाण आहे. गर्भी असता धीला दंड कार्य अजिबात नाही. क्षमा मागतो तुमची. हा चला चालू द्या. झाकली मूठ सवला कशी आमचा आम्हालाच करत. तुकोबाराय म्हणतात, गर्भी असता धीरा दंड, वरती पाय खाली तोंड. सोनोग्राफीमुळे बाळ आडवा आहे, उभा आहे, तिरळा आहे, कसं आहे हे आता कळायला लागलं. पण 16व्या शतकात कोणती सोनोग्राफी होती? आणि अशा गर्भामध्ये हा जीव वैतागल्यानंतर प्रत्येक जण तोपर्यंत त्या भगवंताला विनंती करतोय, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे दाळे उगवो. देवाने सांगितलं मी तुला बाजूला करतो, पण त्याच्या बदल्यात आठवीन पाय माझा नवसा.
भगवंताबरोबर केलेला करार कंबर बांधली त्यांनी पण करार केलाय आणि जे कानाने ऐकतात बसलेत ना त्यांनी पण करार केलेला आहे. आठवेन पाय हा माझा नवस रात्र आणि इथं कीर्तनात आम्हाला नामस्मरण आठवत नाही. हे इकडचे तर विचारूच नका, घरी आली पण ती सून करून आणली ती घरात कसं करते काय खाते करून खाते याचा डोक्यात विचार असेल किंवा तुमचा विचार हा आणि फक्त शरीराने येते परंतु मनाने. बरेच लोक दिंडीला पहिल्याच दिवसापासून हॅलो हाय इथपर्यंत आलो, घरी काय चाललंय, अरे दिंडीला चाललाय बोमलं, तू जा नीट इकडं वाटोळा होते ज्या दिवशी परत येशील ना ते वाटोळं झालेलं नीट कर. म्हणजेच चाललो दिंडीला पण हिसके घराला, इकडे काय संसारामध्ये सफळ होत नाही परमार्थ फलद्रुप होत नाही. महाराज एकतर घराचा विचार करू नका, ज्या दिवशी दिंडीला जायला पाऊल बाहेर टाकलं ना त्या दिवशी घरातला विचार सोडून द्या, ज्याच्या करता चाललोय ना त्याचा विचार करा, त्याला काळजी घ्या. हेच आपण करत नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, घालो नि भार राहिलो निश्चिंत मिरविले संती. आम्ही आमचा भार आमच्या बोकांडी घेतो आणि परमार्थाला सुरुवात करतो. काय करतो? मी केला म्हणतो, मी चाललो दिंडीला, तू चालला नाही. तुला भगवंताच्या कृपेने कृपा झाली, तुझ्या कमीत कमी सद्वासना तरी झाली का दिंडीला जायचंय, ही त्याची कृपा आहे. तुझं काय आहे ते, तुला साधी गवताची गाडी उचलून इकडची तिकडे नेता येत नाही, तुझ्यात आहे काय? आणि अशा परमार्थाच्या मध्ये भगवंताकडे आपण सर्वांनी तुझं मी भगवंता चिंतन करीन, तुझं सतत नामस्मरण करीन, तुझं पाय आठवीन, ही आपण काय करिले खुणगाठ बांधून इथपर्यंत आलो. आणि यदा कदाचित त्या टायमाला आपण जर असं गाणं गायलं नसतं तर मला वाटत नाही भगवंतांनी तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं असत. आणि त्याही पेक्षा मोठं की आता जगतावरती 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आलेलं संकट त्याच्यातूनही पण आपण वाचलोय, म्हणजे हे आपलं महत्वाचं. आणि खरा भगवंत किंवा खरी भक्ती जर लोकांना कधी कळली असेल तर कोरोनाच्या काळात. कधी कळली? कोरोनाच्या काळात कळली महाराज. कोरोनाच्या काळात नाही तर बायको नवऱ्याची नव्हती, नवरा बायकोचा नव्हता, पोर आईचं नव्हतं आणि बाप पोराचा नव्हता महाराज. नुसता कोरोना नाव काढल्याबरोबर लोक 10-10 फूट बाजूला पळायच. पण आमच्या वारकऱ्यांनी कधीच लोकांचा तिरस्कार केला नाही. वारकऱ्यांनी सगळे संस्कार सोपस्कार लोकांचे केले महाराज. खेडेगावामध्ये बघा, कोरोना होऊ नये तो फोरणा होऊ, भजनाला गेले त्याला वाजत गाजत न्याला जर माळकरी असेल तर, पण घाबरले नाही महाराज. का? तर त्याच्यावरती विश्वास आहे, ज्याची मी सेवा करतोय ना तो मला काहीच होऊन देणार नाही, सगळं त्याच्या हातात आहे. मरायचं जर असेल तर लगेच मरण येईन. आणि मरणारे मरायचं उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला वाल्या कोळ्याने नारदाला पकडलं, नारदाला कुणाला? नारदाला पकडलं. आता नारद विना चिपळ्या हा आणि जे काही अंगावर कपडे असतील तेवढे, त्याच्या व्यतिरिक्त नारदाकडे कुठलाच ऐवज नाही. आणि त्यांनी पकडलं, कोणी वाल्या कोळ्याने पकडलं आणि नारदाला सांगायला लागला. म्हटलं आताच्या आता ठार मारतो, दे त्या चिपळ्या, देतो विना. नारद तो विना देत नाही. ज्या साधनावरती भगवंताला मी काय केलं प्राप्त केले ते साधन याच्या हातात जर गेलं तर मी माझ्यासारखं आभागी नाही. म्हणून नारद ते ओढताना करायचं. आता ओढताना करत असताना वाल्या कोळी म्हणायचा, देतो की नाही तू तुला मी ठार मारील. काय करील? ठार मारील. आता हा तिन्ही लोकांमध्ये गमन करणारा तिरकाला बाधित ज्ञान असणारा म्हटला तू कोण कुठचा साधा माणूस, हा तुला क का म जमाना, आता खाल्लं त्याची आठवण राहीना आणि तू मला म्हणतो ठार मारी. नारदांनी फक्त बघितलं, म्हटला आपली वंशावळी किंवा आपलं भविष्य काय आहे? नारदांनी बघितलं का याच्या हातातून आपलं मरणच नाही, याच्या हातातून आपलं मरणच नाही. त्याच्यामुळे नारद त्याला घाबरायचा, म्हटला वेड्या तुझ्या हातातून माझं मरणच जर लिहिलं नाही तर मी तुला घाबरू कशाला?
मग म्हटला हे का देत नाही, अरे म्हटलं हे माझं चिंतनाचं साधन आहे. कोणतं? आताही पण आपल्याला नुसतं नामस्मरण करायचं लागलं तर आपल्याला नामस्मरणामध्ये गोडी राहत नाही, पण तेच नामस्मरण करून आपण जर लावून मृदंग श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ घोष कसं वाटतं? गोड वाटतं. म्हटलं ज्या साधनावरती मी भगवंताला किंवा त्रिन लोकात गमन करतो ते साधन तुझ्या अनाधिकाऱ्याच्या हातात देऊन उपयोग नाही. फक्त नारदाला सांगायचं होतं, नारद त्याला घाबरत होतो. मला सांगण्याचा हेतू असा आहे की जर नारदाला माहित होतं का माझं मरण याच्या हाताने नाही, आणि हेच जर मरण आपल्यालाही कळलं असतं तर पण कमीत कमी सांप्रदायिक लोकांना कमीत कमी विश्वास तरी होता, ज्याच्या करता करतोय ना मी तो माझा भगवंत मला मरू देणार नाही. इतका निष्ठावंत किंवा एवढी निष्ठा इतका विश्वास भगवंतावरती असल्या कारणामुळे बरेचसे वारकरी आजही सही सलामत आहेत. आजही सही झालं हा, अनेक रत्न गेली म्हणा त्याच्यामधली, पण आपल्याला तिकडे जायचं नाही. पण कोरोनाने आपल्याला भगवंताची भक्ती बाकी शिकवली याच्यापासून कोणाला दुमत मानता येणार नाही. एवढं बाकी काय सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताशी आपण खुणगाट बांधून कशा करता आलोय तर हा अपवित्र असणारा देह काय असणारा विठ्ठलातून आलेला देह अपवित्र जागेतून आलेला देह त्या नामाच्या द्वारा सतत पवित्र राहावा. काय राहावा? सतत पवित्र राहावा याच्याकरता आपण प्रत्येक जण काय करून आलोय साधबके याला आपण म्हणतो करारावरती काय करून आलोय सही करून आलोय. काय? आठवीन पाय हा माझा रस रात्र आणि दिवस बरोबर की नाही. आणि मग भगवंतानी आपल्याला आईच्या उदरातून सही सलामत आईला आणि आपल्याला दोघांना बाळंतपण आपलं काय झालं सुखरूप झालं आणि मग बाहेर आल्यानंतर हा सगळं माझं माझं म्हणायला लागला. वास्तविक हे पवित्र आहे का अपवित्र आहे? मग अशी प्रमाण होऊन गेलं. पण सगळ्यात सुप्रीम कोर्टाचं मोठं प्रमाण आणि ज्यांचा अभंग आहे त्यांचं प्रमाण घ्यायचं आणि अभंगाच्या जवळपास यायचं. कारण की का? ते तुमच्या आमच्याकरता थांबत नाही. ते तिथं मांडलंय ना, ते तुमच्या आमच्याकरता थांबणार नाही. हा, अशा सुप्रीम कोर्टाचं प्रमाण म्हणजे कोणतं? हरिपाठ किरती मुख्य जरी गाय पवित्रची हो देह त्याचा. नाम साधना भगवंताची अशी आहे का त्या नाम साधनेने अपवित्र असणारं शरीर देखील काय होतंय पवित्र होतंय. एवढंच नाही तुकोबारांचं पण प्रमाण आहे पवित्र तो देह वाणी म्हणजेच ज्या देशामध्ये जन्माला आलोय तो देश पावन आणि पवित्र, ज्या देहामध्ये आपण जन्माला आलोय तो देह पावन आणि पवित्र. पण कशामुळे? तर भगवत नामस्मरण करत असेल तर. आणि मग असं भगवत नामस्मरण करणारा कितीही दुराचारी असो कितीही वाईट असो त्यालाही पण नामाने पवित्र करण्याची ताकद आहे. ह्या नामस्मरणामुळे ते मी बोलत नाही नराथवा नारी हो का दुराचारी नराथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी. ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येतं त्यावेळेला त्याच्या ज्या ठिकाणी काय येते पवित्रता येते. एक वेळ देव पवित्र आहे पण त्या देवापेक्षाही पण
नाव भगवंताचं काय आहे पवित्र आहे तीनच वस्तू चार तीन चार वस्तू जगतामध्ये अनेक वस्तू पवित्र आहेत महाराज अनेक अनेक जर बघायला गेलं तर दृष्टी जर समता झाली असेल समान झाली असेल तर त्याला विद्रूप वाईट असं काहीच दिसत नाही भूती झाली समता ज्याची दृष्टी सम झालेली आहे त्याला विषम असं काहीच दिसत नाही महाराज जगतामध्ये अनेक गोष्टी म्हणजे काय सूर्य पवित्र आहे पाणी पवित्र आहे अग्नी पवित्र आहे गाय पवित्र आहे काय नाही पवित्र देश पवित्र आहे भूमी पवित्र आहे फूल पवित्र आहे देव पवित्र आहे काय पवित्र नाही सर्वच पवित्र आहे फक्त अपवित्र किंवा वाईट दिसण्याच्या पाठीमागे हे माध्यम काय आहे धोका देणार आहे काय आहे सगळ्या बरोबर की डोळ्याने पाहायचंय पण काय पाहावं पिक्चर नाटक भारूड का देवाला कानाने ऐकायचंय मी मगाशी एक शब्द इम्पॉर्टंट वाटून बोलून गेलो ही प्रत्येकाला कलियुगामध्ये स्वातंत्र्य आहे काय आहे स्वातंत्र्य आहे कानाने काय ऐकायचंय ज्याचं त्याचं विषय आहे डोळ्याने काय पाहायचं ज्याचं त्याचा विषय आहे मुखाने काय बोलायचंय ज्याचं त्याचा विषय आहे पण ही वाचा ही इंद्रिय कशा करता दिल्यात याचं जर अवलोकन केलं डोळे तुम्ही घारे स्वरूप पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण मन राहे विठ्ठलाच्या पायी बरोबर की नाही दिली इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाय वचन जेने तू डोळसिनाराय नासे जीव बना भव रोग दिली इंद्रिय हात पाय बस बस साडेतीन हाताचा सातबारा याच्या करता दिला याचं गणित एकदा सुटलं या जगतामध्ये अनेक वस्तू पवित्र आहेत त्या वस्तूंना कोणत्या वस्तू बरेचशे थोडेशा सांगून जातो अनेक कारण की घड्याळ पुढे चाललंय या जगतामध्ये काही वस्तू जिवंतपणे पवित्र आहेत काही वस्तू मेल्यानंतर पवित्र आहेत काही वस्तू जिवंतपणेही पवित्र आहेत मेल्यानंतरही पवित्र आहेत हा काही वस्तू अपवित्र आहेत मेल्यावरती पण अपवित्र आणि जिवंतपणे पण अपवित्र उदाहरणार्थ कावळा जो आहे ना कावळा सगळ्यात पहिला सांगतो जिवंतपणी पण अपवित्र आणि गाय जिवंतपणी पवित्र मेल्यावर अपवित्र वाघ जिवंतपणी अपवित्र मेल्यावर पवित्र हत्ती जिवंतपणी अपवित्र मेल्यावर पवित्र जर हे अपवित्र नसते मेल्यानंतर पवित्र नसते तर मला वाटतं शंकरांनी गजचर्म आणि व्याघ्रचर्म वापरलं आणि मग राहिला चौथा प्रश्न जिवंतपणीही पवित्र आणि देह समर्पण केल्यानंतर पवित्र महात्मा अथवा संत अथवा साधू आपण नाही आपण नाही मी शब्द वापरला तिथं ठोट ठेवली सांडा ठेवला काय जसं कायदे असतात पण त्या कायद्याला पण पर्याय असतो तसं आपण पवित्र आहोत जिवंतपणी आहोत की नाहीत हे आपलं आपल्याला ठरवता येत नाही परंतु महात्मा हा जिवंतपणीही काय आहे पवित्र आहे आणि गेल्यानंतर किंवा ध्येय समर्पण केल्यानंतर पण काय पवित्र आहेत असे अनेक गोष्टी पवित्र आहेत दूध अंधारू सांगायलाच पाहिजे अहो इतकी कलियुगामध्ये अवस्था बॅड आहे का दूध घरोघरी जाऊन विकावं लागतं आणि नको ती गोष्ट आता तुम्ही जी घेत सांगितले ना तिला लोक शोधी शोधी जा ते कसं कधी म्हणतंय का कोणी इटलीत भरून टिंबटिंब घ्या टिंबटिंब घ्या हा पण दुधावाल्याला बोंबला लागतं दूध दूध पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड परिते आहेरून गोचिड जे तिकडे शोधित जातात ना ते ह्या कॅटेगरीतले कुठल्या कुठल्या गोचिडीच्या भाऊ किस ती विचार करा गोचिडाला गायीच्या काशेच्या मध्ये आणि गोचिडामध्ये किती फुटाचा अंतर असतो किलोमीटर बर किती जाडीची भिंत असते पातळ पडदा असतो काय असतो पातळ पडदा असतो पण ते गोचिड दूध न पिता अशुद्ध सेवन करतो काय रक्त
हे जर कळलं तर ज्ञानोबरायांच्या नव्या अध्यायामध्ये तिसऱ्या ओळीवरती याच्यावरती पुष्कळ गोडवे आहेत. पायपा कमलकंदा आणि दरदुरी नांदनो काय एकेची घरी परी पराग सेवी जे भ्रमरी एराच खालूची ओरे. कमळ आणि बेडूक एकत्रच असतात पण बेडकाला हे माहीत नाही का या कमळाच्या वरती मकरंद नावाचा पदार्थ आहे आणि अत्यंत गोड आहे, काय पौष्टिक आहे, तो खावा. पण ते बिचारं त्याला अज्ञानामुळे काय करतं, तिथला चिखल खात आणि मकरंद कोण खात, भुंग येऊन खातो. तस मला म्हणायचंय आपण ज्याच्या करता आलोय ना ते आपल्याला अनेक अशी लोक आहेत का त्यांना कळलं नाही हे शरीर वास्तविक मुळात भगवंताने तुम्हाला आम्हाला अनेक योनींच्या द्वारा सहज रूपाने काय केले, अवलोकन करून दिले. नरदे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवच होईल ते का न होती तरी का चित्तीला धरावा. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने सहज गेला नाही आणि सहज आपण मनुष्य जन्माला आलो नाही. मागच्या जन्माची पुण्याही आपल्याला फळाला आली आणि त्याचा अवलोकन करून तो पेपर आपण चांगला सोडवला होता म्हणून भगवंताने पास केलं. नरदेला कुठल्या जन्मातला, मागच्या जन्मातला, आणि या जन्मात येऊन जर तुम्ही ते नीट प्रयत्न केलं नाही तर मग आपण गाढवा सारखे आहोत. ओवी आहे पण आता ते सांगत नाही. हा जर जीवनामध्ये भक्ती नसेल, नामस्मरण नसेल तर त्याचं आणि इतर प्राण्यांचं किंवा गाढवाचं जीवन सारखं आहे असं अनेक ठिकाणी प्रमाणाने आमच्या ज्ञानोबरायांनी पण सांगितले, इतर संतांनी पण सांगितले. पण तर ते ओव्या सांगून काय करत नाही, वेळ घेत नाही. आणि अशा शरीराला जर पवित्र करण्याचं काम, उदाहरणार्थ गाय पवित्र आहे पण गाय जरी पवित्र असलं त्या गायीपेक्षा पण त्या गायीचं गोमूत्र काय आहे पवित्रता अंत. महाराज पंचगव्य पवित्रता अंत, एवढंच नाही गंगा पवित्र का पवित्र पवित्र आहे. जर पवित्र जर नसते तर लोक इलाहाबादला जाऊन त्रिवेणी संगमावरती जाऊन स्नान कशाला केलं असतं, कशाला केलं असतं. एवढंच नाही तर त्याच्यापेक्षा नामाने पण पवित्रता येते, योगाने पण पवित्रता येते, एवढंच नाही दानाने पवित्रता येते, अनेक गोष्टीनं पवित्रता येते. हा देह पवित्रच आहे पण त्या देहाला अजून पवित्र करण्याकरता जर आपण अनेक प्रयत्न जर केले तर हा देह नक्कीच शुद्ध तर आहेच, पवित्र तर आहेच, पण त्याच्यामध्ये अजून त्याला काय म्हणतो आपण दूध शर्करा योग, काय करतो योग येतो. उदाहरणार्थ एक दृष्टांत देतो आणि पुढे आपण जाऊ. ज्या वेळेला पुंडलिकर आहे बायकोला खांद्यावर घेतली त्याच्या आईच्या आणि बाबाच्या गळ्याला काय केली, दोरी बांधली आणि चलो कुठं काशीला गेला नाही लगेच, पंढरपूर पर्यंत आले. कुठपर्यंत आले, पंढरपूर पर्यंत गेले. अशा काळा कुट्ट एका आश्रमाच्या शेजारी काळ्या कुट्ट तीन स्त्रिया आतमध्ये जाताना पाहिल्या. कुणी बायकोची लाडकोड करतोय, आईच्या बापाच्या गळ्याला दोरी तशीच आहे आणि पाहिल्या आणि जाताना बघितल्या आणि त्या झोपडीमध्ये त्या स्त्रिया गेल्या आणि गेल्यानंतर जेव्हा पुन्हा बाहेर आल्या तेव्हा त्या स्त्रिया इतक्या शुद्ध निर्मळ आणि इतक्या सुंदर दिसत होत्या का याचा मोह इतका आवरला नाही. त्यांनी विचारलं, जो तुम्ही कोण, इकडे कुठे गेले होत्या सुचिरभूत व्हायला, जाताना तर एकदम ढेपशासारख्या काळ्या होत्या कोळशासारख्या पण आता लख अप्सऱ्यासारख्या होऊन आलात. त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, सांगितलं तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करतात, ही गंगा मी यमुना ही सरस्वती आमच्यामध्ये काय करतात, घाण करतात, पाप धुतात, त्याच्यामुळे आम्हाला मालिन्यता येते. हा आणि ते मालिन्यता घालवण्याकरता आम्हाला साधूजवळ यावं लागतं. कुणाजवळ, साधूजवळ. कुणाचा आश्रम होता तो, कुक्कुट स्वामींचा किंवा कुक्कुट महाराजांचा. मी बोलत नाही, भागवताचं एक ओवी आहे काय, स्नान केल्या गंगा हा सकळ पाप जाय भंगा, तेही निज गंगा निज पाप भंगा तुमच्या चरण ओसंग लागत असे. भागवतातली ओवी काय, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मालिन्यता जाते पण ते कुठली, वरची. कुठली, वरची. वरचा मळ जाईल त्याला लक्स लावा, हमाम लावा, रेक्सना लावा, जे काय लावायचा तो लावा. मूर्ख लोक त्या गंगेमध्ये पण साबण आणि शॅम्पू लावतात. हा चला
फाटलेले कपडे त्याच्यामध्ये. चला हे सांगण्याचा हा विषय इथे नाही. मग अशा गंगेमध्ये स्नान केल्यानंतर वरची पातक किंवा शरीराचा मळ जाईल, परंतु अंतर्मनाचं पाप किंवा मळ जाण्याकरता जर कुठलं साधन असेल तर भगवंताचं फक्त काय आहे, नाम आहे महाराज. हा गायीच्या स्पर्शाने आपण पवित्र होतो, पुण्यवान होतो, अनेक अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अशा पुंडलिकाने तो दृष्टांत किंवा ते दृश्य पाहिलं आणि त्या दिवसापासून पुंडलिक रायाने संकल्प सोडला. काय, आजपासून बायकोच्या गळ्यातला दोरी आणि बाप आईबाप मांडीवरी. कुठपर्यंत पार, या बाबाला विटेवर आणेपर्यंत आणला तरी पाठीमागे योग्य झाले 28 उभा पुंडलिका पाठीस. तो देव म्हणतो अरे पुंडलिका माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. देव म्हटला जमायचं नाही, जर तुझ्याकडे यदा कदाचित पाहायला गेलो आणि आईची आणि बाबाची जर झोप मोड झाली तर त्या दिवट्यानेच तर आपल्याला मार्ग दाखवला ना हे सगळं, बरोबर की नाही आहे की नाही, दिवट्याने मार्ग दाखवला ना. आषाढी कार्तिक तुझ्या कुंडली कधी तुमच्या इकडे जागरण गोंधळ घालायला तो जो तेल होतो त्याला काय म्हणतात, ते ज्ञानाचं प्रतीक आहे. तो जो काही देऊळ लावलेला असतो हा काय आहे, ज्ञानाचा प्रतीक आहे. आणि ते ज्ञानाचा प्रतीक म्हणजेच त्या ज्ञानावरती ज्ञान पाजळणारा किंवा तेल घालणारा म्हणजे देवटाच ना. हा आणि आपण तसा जर एखादा फुल टाईट असेल पोरगा यवनातला आणि रस्त्यावर पडला तर आपण सहज येणार जाणार म्हणतो हे देवट कोण, देवटा नेमका कोण, हा का तो देवटा कोण, रस्त्यावर कटरात पडलेला देवटा की तेल ओतणारा देवटा. अरे तिकडे जायचं नाही, आपल्या जगताला जर पंढरपूरचं दैवत समजायला किंवा दाखवायला कोणी कारणीभूत जर असेल तर त्याला कारणीभूत आहे कुंडलिक देवटा शोभे वाळवंती हो. कोण आहे, कुंडलिकर आहेत. आणि असे कुंडलिकर आहेत किंवा असे अनंत कितीतरी भक्त भगवंताच्या नामस्मरणा वाचून त्या वेळेपासून एक क्षणही घालवत नाही. सततम कीर्तयंतो माम, कशी ज्यांचा अभंग आहे ते पण काही कमी नाही. माझी मज झाली त्यांनी आपला अनुभव सांगावा. काय सांगावा, नेघे नेघे नेघे. आणि आमची तर घेतच नाही, फक्त लोकांना दाखवण्यापुरता बुवा. सकाळची ती पूजा, सकाळचा जप झाला का चहा आण लवकर. काय ज्ञानोबरांनी आपल्याला सूत्र सांगितलं नामस्मरणाचं, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोमी. सूत्र सांगितलं तरी लोकांना म्हणतो मी रोज एवढ्या माळा जपतो, तेवढ्या माळा जपतो. अरे जपूनच जपतो ते सांगू नका ना. ओरिजिनल शेतकरी असतो ना, बी झाकून घरी येतो आणि
तंगळ मंगळ शेतकरी असतो ना, ज्याला शेतीचं ज्ञान नसतं ना, तो काय करतो, असं फेकून देतो आणि बोंबलत निघून येतो. डायरेक्ट मुंबईला जातो, नंतर दोन चार महिने म्हणतो अरे पीक आलं असेल, आता त्याच्यामध्ये पीक आलं असेल का गवत झालं असेल. तस या शरीराला पवित्रता ज्या तुकोबारांनी सांगावी ते तुकोबारांचा अनुभव आहे महाराज, सहज नाही. आणि अशा तुकोबारांची स्तुती वैरेणी करावं. हा तुकोबार हे सामान्य कोटीतले नाहीत, फार ब्रह्म पदापर्यंत पोहोचलेले. म्हणजेच आमच्या रामेश्वर भटांनी एक काळ विरोध केला, पण त्याच रामेश्वर भटांनी सांगावं, तू केता तो लने ब्रह्मा तुका सियारे मनोने रामेश्वरी चरणी मित कठेवीले तुकोबारांच्या मुखातला आलेला शब्द हा हजार वेळा जिभेला चटके देऊन, जसं सोन्याला 16 कोस लागताना अनेक दिव्यातून जावं लागतं, अग्निदिव्यातून जावं लागतं, तद्वत तुकोबारांचा शब्द 100 वेळा जिभेला चटका द्यायचा आणि मग तो शब्द बाहेर पडायचा. म्हणजे सामान्य नाही महाराज. आणि असे तुकोबार आहे, कुणालाही पवित्रता आवडतता प्रेमभाव सांगणारे किंवा कुणाची सेवा करणारे तुकोबार आहेत महाराज. हा अशा तुकोबारांना आज वर्णन करायचंय, कारण की वर्णन करणारे सामान्य, ज्यांचं वर्णन करायचंय तेही काही असामान्य नाहीत महाराज. तुकोबारांना वर्णन कोणाचं करायचंय, तर तुकोबारांच्या अगोदर होऊन गेलेले काय संत ऋषी महात्मे आहेत ना, जे शुद्ध स्वतः पवित्र आहेत आणि जगालाही पवित्र करतात. बरोबर की नाही? स्वतःही पवित्र आहेत आणि जगालाही पवित्र करतात ना, अशाच वर्णन तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणात करतात. पवित्र सोबळी पवित्र सोवळी
एकतीच भूमंडळी चक्रात्मक शब्दाने म्हणतात. या भूमंडळामध्ये तीच पवित्र आहे. कोण? पवित्र शब्दाचा अर्थ असा आहे शुद्ध निर्मळ पवित्र. पवित्र शब्दाला काय? पवित्र म्हणजे पवित्र, शुद्ध म्हणजे शुद्ध. अशुद्ध नाही तो, शुद्ध अपवित्र नाही तो पवित्र. निर्मळ अनिर्मळ म्हणजे वंगाळ नाही तो. आणि सोहळी शब्दाचा अर्थ पण पवित्र आणि शुद्ध. फक्त याच्यामध्ये अलिप्त शब्द जोडला गेला. फक्त काय? अलिप्त इतरांपेक्षा. म्हणजे याचा अर्थ एवढं जर विचार जर करायचा म्हटलं तर ज्याची अविद्या गेलेली आहे, ज्याच्यामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार काहीच शिल्लक नाही तो पवित्र. बस साधा आणि सोपी व्याख्या. काय? ज्याची अविद्या गेलेली आहे, ज्याच्याजवळ काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे काहीच राहिले नाही, त्याचं नाव पवित्र, त्याचं नाव सोहळी, त्याचं नाव शुद्ध, त्याचं नाव अलिप्त. काम क्रोध लोभ निमाले बाप्पा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरू जाता परी. ज्ञानोबा तुकोबारायांच्या नवे नवे डेऱ्याबाबाच्या फडातलं हे रत्न आहे. सगळ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा गायकांसहित. यांचा नाही कलियुगात उदो उदो करायचं तर करायचा कोणाचा? हे सगळं त्यांच्यावरती अवलंबून आहे महाराज. इथं किती मोठा महात्मा आला, किती वामला, त्यांनी जर साथ दिली नाही तर सगळं पाणी. आणि खरं आहे, खरं आहे. का नको करायला? याच्याकरता मेहनत आहे महाराज. सहज नाही, सहज नाही. हे उपजता गुण आहेत पण त्या गुणांना घासावं लागतं महाराज. सोनं सोनं आहे पण त्याचे दागिने करण्याकरता पैलू पाडावं लागतात. तसं जीवनामध्ये अनेक वेळ देऊन पैलू पाडून रागधारी आणि आमचे मृदंगाचार्य वगैरे वगैरे सगळे लोक सहज येत नाहीत. ज्ञान हो घासावं लागतं ज्ञानाकरता. तसं ज्याची अविद्या म्हणजे अज्ञान गेलंय आणि सगळं ज्ञानाने उत्थंबलेलं आहे, स्वतःही ज्ञानी आहेत आणि इतरांनाही ज्ञानाकरता किंवा ज्ञानी भावनांकरता अखंड अहोरात्र झटत असतात. नवे नवे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी किंवा तद्विधी परिणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानिना तत्व दर्शन वगैरे वगैरे ते ज्ञान पैगा भरवी. जरी म्हणयात या नावे तरी संता या भजावे. आता अशा संतांना तुकोबार आहे. काय म्हणतात? पवित्र सोहळी नवे नवे. अशा संतांना अजून सोहळी शब्दाचा अर्थ असा आहे. एका ठिकाणी प्रमाण आहे. आपला केलाय का? देवाला भेदभाव करतोय का? देव देव कोणावरतीच भेदभाव करत नाही. देव कोणालाच भेदभाव करत नाही. भेदभाव जर केला असता तर तुम्हाला दोन चार डोळे कमी दिले असते किंवा मला दोन चार हात जास्त दिले असते. प्रत्येकाला